गरज चळवळीच्या साधनेची माझ्यासोबत गिरीश बापट आहेत. गिरीश बापट, आज 18 वर्षानंतर वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी विधेयक महाराष्ट्रात येत आहे, त्याला आपला विरोध आहे, आपण अजूनही चर्चेची मागणी करताय. 18 वर्ष आणि एक बळी हे पुरेसं नाही का, काय सांगाल? मला जरा बोलू द्या एक 5 मिनिट. हो अगदी जरूर. नाही विनंती आहे, नाही तर मग बोलायला मिळत नाही. सर्वप्रथम मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की ह्या बिलाला आम्ही विरोध केलेला नव्हता. आजही तुम्ही बघाल, याचं नाव बदलण्यापासून याच्यात 7-8 गोष्टी कमी जास्ती करण्यापर्यंत दाभोळकरांबरोबर आमच्या चर्चा झाल्या होत्या. याच्यात शारीरिक इजा, जादूटोणा, नरबळी ह्याला आजही आमचा विरोध आहे. मुद्दा एवढाच आहे की ह्या बिलाच्या निमित्ताने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवता कामा नयेत, त्यांना आपल्या प्रचाराचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, ही आमची मागणी होती. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दाभोळकरांनी आमच्या सर्व लोकांबरोबर चर्चा करून यातल्या अनेक सूचना मान्य केल्या होत्या आणि असं बिल आत्ताच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आणणार होतं. माझा सवाल आहे काँग्रेस सरकारला की 2003-04 सालापासून या बिलाची चर्चा राज्यामध्ये चालू आहे. आज 11 वर्ष 10 वर्ष हे बिल विधानसभेमध्ये प्रलंबित आहे. उदयजी तुम्हाला यातली गंमत सांगतो, 16 डिसेंबर 2005 साली हे बिल विधानसभेमध्ये मान्य झालेलं आहे. पण ह्या सरकारची हिंमत नाही आहे लोकांच्या पुढे जाण्याची. कोणाला पाठिंबा दिला तर कोणी विरोध करतो, कोणाचं मान्य केलं तर कोणी पाठिंबा काढून घेतो. आणि म्हणून काँग्रेसची ही खेळी आहे, ते आता वारकऱ्यांना सामोरं जायचं नाही. मग कालही या अधिवेशनामध्ये बिल आणलो, तुम्ही सर्व समितीने मंजूर केलं असतं. त्याच्यात लपवाछपवी आहे, कोणाला तरी झाकायचं आणि कोणाला तरी उघडायचं. काँग्रेसची इच्छाशक्ती नाही, ते घाबरतात. वारकऱ्यांनी आळंद दिलं, आंदोलन केलं, आर आर आबांबरोबर मीटिंग झाली, अधिवेशनात आणणारं बिल यांनी लांबणीवर टाकलं. का टाकलं? का कोण जबाबदार आहे याला? आम्ही जबाबदार आहोत, विरोधी पक्ष. काँग्रेस लोकांना सामोरं जाऊ इच्छित नाहीये. आणि म्हणून ह्या बिलाच्या संदर्भामध्ये हे बिल अत्यंत महत्वाचं आहे. हिंदू धर्मातल्या अशा ज्या रूढी परंपरा आहेत त्याला आम्ही पण हिंदू धर्मीयांचा विरोध आहे. याच्या मागे एक शक्ती अशी आहे की बिलाचं निमित्त पुढे करून हिंदू धर्माच्या संघटना, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार या सगळ्यावरती टाच आणू इच्छिते. पण ते दाभोळकरांनी काढायचं मान्य केलं होतं. बाकीच्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. माझ्याकडे सगळे पेपर 11 वर्षाचे आहेत. श्याम बानवांपासून दाभोळकरांपर्यंत 10-10 वेळा आम्ही याच्या बाबतीत चर्चा केली. आणि म्हणून आपले पुरोगामी प्रतिगामी असले काहीतरी शब्द वापरून समाजाची धूळफेक करू नका. हमीद दलवाई तुम्ही सांगा का तुमच्या काँग्रेसमध्ये हिंमत नाही हे बिल पास? तुमची मेजॉरिटी आहे 15 वर्ष या राज्यामध्ये, पाशवी बहुमत आहे, नको ती बिलं आणता आणि पास करता. मग हे बिल पास करण्याची हिंमत तुमच्यात का नाही? आज कोणाला तरी नावं ठेवायची, हिंदू धर्मीयांना नावं ठेवायची, अहो आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत. आमचं तर मन मोठं आहे, आम्ही हिंदू धर्मातल्या सुधारणा करू इच्छितो. पण उठ सूट, मला गिरीश बापट एका ब्रेकची, गिरीश बापट एका ब्रेकची वेळ झालेली आहे, एका ब्रेकची वेळ झाली आहे. मला एवढंच सांगा की याच्यावर अजूनही चर्चा करणार का, या वटहुकुमाचं स्वागत करणार महाराष्ट्र तुमच्याकडून, तेवढंच फक्त वाक्य ऐकायला उत्सुक आहे आता. आम्ही सांगतो तुम्हाला, मला संधी द्यानंतर वटहुकुमाबद्दल बोलतो. पण तुम्ही स्वागत करताय का, अजूनही चर्चा करताय, अजून याची अडवणूक करणार? मी आता तुम्हाला सांगतो, वटहुकूम हा अगदी अशा वेळे काढायचा असतो. हे बिल विधानसभेत आलं पाहिजे, त्याच्यावर आम्ही चर्चा करणार. आणि सर्व संमतीने त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, हिंदू धर्माबद्दल असलेले आजही काही आक्षेप आहेत जे वारकऱ्यांनी घेतले आहेत, ते सरकारने बाजूला करावे. आणि इतकंच चांगलं बिल सगळ्यांच्या संमतीने, पण सरकारला हे नको आहे. आज समाजवाद्यांना खुश करण्याकरता वारकऱ्यांना नाराज करायला तयार नाहीत. अभय देशपांडे, खरोखरच अजूनही चर्चेची गरज आहे या वटहुकुमार, अशी आपलं असं आपलं मत आहे का? आपण गेले अनेक वर्ष या सगळ्या वटहुकुम, या सगळ्या जादूटोणा विधेयकाचा आपण पाठपुरावा करताय, तो सगळा पाहताय. आणि त्यापेक्षा जे जी लोकं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात ते खरोखरच महाराष्ट्रात त्या पुरोगामी अशा सरकारमागे किंवा त्यातल्या विचारांमागे उभे राहतात का?
नाही उदयजी, एक सांगायला लागेल की पुरोगामी चळवळींची हानी किंवा त्याच्या विरोधात प्रतिगामी शक्ती जेवढ्या उभ्या राहिल्या ना, त्यापेक्षा जास्त नुकसान मला वाटतं स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पक्षांनी केलं आहे. कारण मुळात ज्यावेळेस सामाजिक बदलासाठी एखादा गट किंवा एखादा समूह प्रयत्न करतो, त्यांचा आवाज ते राजकारणात, दाभोळकरांचंच उदाहरण घ्या, ते वैधानिक मार्गाने नेहमी लढत राहिले, ग्रामपंचायत सुद्धा लढवली नाही, त्यामुळे त्यांचा आवाज एवढा क्षीण होता आणि ज्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होतं ज्या विचारांनी, ते कधीही उभे राहिले नाहीत. कुठल्या निर्णयामुळे किती मतं मिळतात या हाच एक त्या प्रत्येक विचाराच्या मागची मला वाटतं पार्श्वभूमी असते. त्यामुळे आता बापट सर म्हणाले की 2005च्या आधी 10 वर्ष म्हणजे मला वाटतं 95 या सगळ्या विधेयकाची सुरुवात झाली, त्यावेळेसपासून मला वाटतं की भरपूर चर्चा झालेली आहे. मूळ विधेयक होतं 27 तरतुदी होत्या, त्यानंतर त्या काटछाट करून त्या 24 केल्या, नंतर त्या 16 झाल्या, नंतर त्या परत 18 झाल्या, त्या 18 परत 6 कमी करून आता ते 12 तरतुदींपर्यंत आपण आणलेलं आहे. बरं, याच्यामध्ये धर्म आचरणाला कुठेही विरोध नाही आहे किंवा तुम्ही व्यक्तिगत तुमचं आचरण, धर्माचं आचरण काय करता त्याला कुठेही विरोध नव्हता. तरी पण या पुरोगामी चळवळीच्या मागे तथाकथित पुरोगामी न उभे राहिल्यामुळे, मगाशी पानसरे सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की मुख्यमंत्री जर कोणाच्या बुवाला घेऊन फिरत असतील तर महाराष्ट्राने संदेश काय घ्यायचा? कदाचित बुवा म्हणजे आतली माहिती अशी आहे राजकारणातली की हे बुवा कदाचित काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पण असू शकतील. त्यामुळे मला असं वाटतंय की या प्रतिगामी शक्ती तर प्रत्येक समाजात होत्या. म्हणजे तुकारामांचं उदाहरण दिलं, मंबाजी त्यावेळेसही होते, रानडे किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्यांच्यावर चिखलफेक करणारे, शेणफेक करणारेही होते, प्रबोधनकारांच्या घरावर दगडफेक करणारेही होते. ते प्रत्येक समाजव्यवस्थेत ते असतात. फक्त आता फरक एवढा झाला आहे की या प्रतिगामीपणाचं उदात्तीकरण सुरू झालं आहे आणि मला वाटतं सर्वात मोठा जो धोका आहे तो तिथेच आहे. गोविंद पानसरे अत्यंत अत्यंत योग्य मुद्दा म्हणलाय. गोविंद पानसरे काय सांगाल की एकीकडे या चळवळीचं नुकसान जेवढं प्रतिगामी वाटणाऱ्या शक्तींनी केलंय त्यापेक्षा जास्त नुकसान कदाचित फुले शाहू आंबेडकरांची दुकानदारी करणाऱ्या, पुरोगामीत्वाचा टेंबा भरणाऱ्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचं आता उदात्तीकरण चालू आहे. पहिली गोष्ट अशी की शाहू, फुले, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, हां, या मंडळींची आपण नावं घेतो, सर्वच जवळजवळ सर्वजण नावं घेतात, त्यांचे फोटो लावतो, त्यांचे पुतळे उभे करतो, पण त्यांचा विचार काय नेमका होता हे आपण सांगत नाही. मागे एकदा पु ल देशपांडेंनी लेख लिहिला होता की आपल्याला नामस्मरणाचा रोग झालेला आहे, आपण फक्त जय म्हणतो. शिवाजी महाराज की जय, शाहू महाराज की जय, महात्मा गांधी की जय, कशाबद्दल जय आपण करतो आहोत याची चर्चा करत नाही. प्रतिमांचं पूजन करणं आणि विचारांचं दफन करणं असा एक रोग आपल्याला झालेला आहे. तेव्हा नाव एखाद्या पुरोगामी नेत्याचं किंवा महामानवाचं घेतलं म्हणजे तो नाव घेणारा हा पुरोगामी होत नाही. खरं म्हणजे सच्चे पुरोगामी आणि लुच्चे पुरोगामी, साधू आणि भोंदू, याच्यामधला फरक समाजाला करायला आपण शिकवलं पाहिजे. आणि त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्र पुरोगामी आहे असं नाही. आपण चळवळीचा प्रश्न उपस्थित केला, आणखी एका प्रश्नाकडे मी विचार लक्ष वेधू इच्छितो. हमीद आमचा हे म्हणाले, खासदार म्हणाले की विकासाचा प्रश्न आहे, तर विकास म्हणजे काय याची सुद्धा एकदा कधीतरी चर्चा तुम्ही मंडळी करा ना. अरे विकास म्हणजे नुसती वाढ काय? एका बाजूला जगात आपला सगळा विकास होतो आहे, वाढ होतो आहे, आणि त्याच वेळेला आपल्या देशामधली विषमता वाढते आहे. वाढ म्हणजे विकास नव्हे, विकासासाठी वाढीची आवश्यकता आहे, पण केवळ वाढ म्हणजे विकास नव्हे. त्याच वेळेला शेतकरी आत्महत्या करतात, कुपोषितांची संख्या वाढते आहे, शिक्षणाचा प्रसार मर्यादित होतो आहे, जिल्हा परिषदेच्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा बंद पडत आहेत, आणि श्रीमंतांच्यासाठी एक शिक्षण, गरिबांच्यासाठी दुसरं शिक्षण, विषमतेची दरी वाढते सुद्धा काहीतरी विचार करा, विषमते आहे. विकास म्हणजे काय त्याचा विचार करा ना. आणि याची चर्चा होऊ नये, याची चर्चा होऊ नये, याच्यासाठी नको त्या मुद्द्याची चर्चा करतात. मला एक मुद्दा आणखी सांगायचा आहे, कोणत्याही कायद्यानं महाराष्ट्र सरकार किंवा देशातल्या कोणत्याही राज्य सरकारनं कोणताही कायदा केला आणि लोकसभेनं कोणताही कायदा केला तर भारतीय राज्यघटनेनं धर्म आचरण्याचं, धर्म प्रचारण्याचं आणि धर्माची संघटना उभं करण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे
ते कायदे करून काढून घेता येत नाही ना. आणि असा कायदा जर कुणी केला तर तो कायदा घटनाबाह्य ठरेल ना. तेव्हा कोणत्या तरी कायद्यानं घटनेनं दिलेला अर्थ काढून घेण्यात येईल, अधिकार काढून घेण्यामध्ये येईल असं मला वाटत नाही. ही अकारण ओरड आहे असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे, हा विरोध अकारण आहे आणि घटनेनं दिलेले अधिकार आपल्याला कायद्यानं काढून घेता येणार नाहीत. या सगळ्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज या घटनेनंतर महाराष्ट्रात जे काही विचार मंथन होत आहे त्यात ते काही पैलूही आपण समाजाला दाखवले, परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक वेळ कायदा येईल त्याच्यावर चर्चा होईल न होईल, वटहुकूम येईल न येईल, परंतु त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे लोकांची मानसिकता कशी बदलणार, त्याकरता चळवळीला साधनेची गरज आहे की नाही. बरोबर आहे तुमचा मुद्दा, लोकांची मानसिकता बदल. बोला बोला. लोकांची मानसिकता बदलण्याकरता संस्कार करावे लागतात हे ढोंगी साम्यवाद्यांना आणि समाजवाद्यांना या देशात कधीच कळलं नाही. मुद्दा असा आहे की ह्या बिलाच्या संदर्भात आपण आत्ता फक्त बोलू, लोकांची मानसिकता नक्की बदलेल, ती बदलायला पण लागलेली आहे, पण पुरोगामित्वाचा टेंबा मिरवणारी ही सारी मंडळी ह्यांचं लोकांच्या मध्ये काही काम नाही. आता तुम्ही सांगा मला, विधानसभेमध्ये 100 आमदार आहेत विरोधी पक्षाचे, चर्चा करायला त्याच्यातल्या तुम्ही कोणाला बोलवत आहो? ज्यांच्या मागे कोणी नाही त्यांना बीड विधानसभेत पास होणार आहे. काँग्रेस याच्यात राजकारण करतंय, खेळी करतंय, त्यांना माहिती आहे की हे बिल असं पास केलं तर याचा काय त्रास होईल म्हणून 15 वर्ष या राज्यातल्या जनतेला खेळवलेलं आहे. आम्ही त्याच्यात स्पष्टपणे बोलायला तयार आहोत. गिरीश बापट वैयक्तिक पक्षाच्या टीकेऐवजी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो मानसिकतेचा आहे, लोकांच्या मानसिकतेचा आहे, कायदा करून प्रश्न सुटत नाही ते तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला चांगलं माहिती आहे. ती बदलायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याकरता चळवळीला साधनेची गरज आहे की नाही? त्याच्यात गरज आहे, ती प्रबोधनाची गरज आहे, चळवळीची नाही. प्रबोधन जास्ती व्हायला पाहिजे. जे दाभोळकरांनी, ऐका माझं एक मिनिट, ह्याच्यात प्रबोधन व्हायला, मला ऐकू येत नाही, ह्याच्यात जे प्रबोधन व्हायला पाहिजे, मी दाभोळकरांना खरोखर धन्यवाद देईन, कधीही न कंटाळता अनेकांशी चर्चा जितक्या वेळा दाभोळकरांनी केली आज टीव्हीवर त्यांच्या गोडवे गाणाऱ्यातले एकाने तरी केली का? आणि त्यांनी समजून सांगितल्यानंतर 7-8 वेळा बदल आम्ही सुचवले, ते दाभोळकरांनी मान्य केले, आणि असं बदललेलं बिल आता विधानसभेमध्ये येते ज्याच्यामध्ये धर्मरक्षण धर्मप्रचार याला कुठेही बाद येणार नाही, पण अनिष्ट प्रथा आणि शारीरिक इजा याला बाद येईल असं बिल आम्हाला पाहिजे. गिरीश बापट वेळ, कार्यक्रमाची वेळ संपत आले, फक्त 114 मला सांगा गिरीश बापट, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, याला पाठिंबा देणार की नाही, याला पाठिंबा देणार की नाही? नुसतं दाभोळकरांचं कार्य मोठं आहे सांगून प्रश्न सुटत नाहीये, तुम्ही पाठिंबा देणार की नाही एवढं फक्त सांगा. चर्चेनंतर पाठिंबा देऊ. 18 वर्षानंतरही आपण, 18 वर्षानंतर, बरोबर आहे तुमचं बरोबर आहे, महाराष्ट्राने ऐकलेलं आहे, 18 वर्षानंतरही अजूनही मसुद्यावर चर्चा होणं तुम्हाला अपेक्षित आहे. महाराष्ट्र या चर्चेच्या गोराळात केव्हा बाहेर येईल तो खऱ्या अर्थानं एक प्रकारे सुदीन होईल, परंतु ही चर्चा केवळ 2 राजकीय पक्षांमधली नाही, केवळ 2 विचारांची नाही, परंतु महाराष्ट्राला एका चांगल्या पुरोगामी चळवळीचा इतिहास आहे. मग ती सत्यशोधक चळवळ असेल, सामाजिक समतेची चळवळ असेल, एक गाव एक पाणवठा असेल, स्त्रीमुक्ती आंदोलन असेल, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ असेल, या सर्व चळवळींना कुठेतरी एका आधार स्वराची गरज आज निर्माण झालेली आहे. त्या आधार स्वरानंच महाराष्ट्रातलं पुरोगामित्वाचं जे एक एक चळवळीचं केंद्र आहे त्यातूनच महाराष्ट्राची मानसिकता बदलण्याचं काम होऊ शकतं, हाच प्रश्न घेऊन मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. नाही, मुळात असं आहे की या चळवळीला जो एक जनाधार लागतो तो जनाधार आता दुर्दैवाने तेवढा नव्हता. सरकारने या बाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे होता की सहकार विधेयक जे 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे आलं त्याच्यावर एवढी व्यापक चर्चा घडवून आली, या विधेयकावर का नव्हती चर्चा घडवून आणतायत? सरकारने याबाबतीत पुढाकार घेतला का 18 वर्षात? मुळात प्रश्न असा आहे की सरकारचा आहे की सरकार झुंडशाही असेल किंवा जिथे त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतील तिथेच फक्त निर्णय घेताना पुढाकार दाखवतं. जर या विधेयकावर जर चर्चा, आता जे म्हणते धर्मस्वातंत्र्यावर कुठेही गदा नाही आहे,
तरी पण हे विधेयक का मंजूर होत नाही आणि अजून आणखी चर्चेची काय गरज आहे? आता बापटसाहेब मान्य करतायत की याच्यामध्ये ज्या आक्षेपार्ह गोष्टी होत्या त्या वगळल्या, तर आता हा वटहुकूम निघायला का हरकत आहे? जर बापटसाहेब, मला तुमच्याकडून वेगळी अपेक्षा होती. झी 24 तास एक पाऊल पुढे.